धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे धुळ्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. आपण बघू शकतो की धुळ्यातील प्रमुख पांझरा नदी आहे आणि या पांझरा नदीला आता मोठा पूर आलेला आहे. या नदीच्या वरच्या बाजूला म्हणजेच साक्री तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने अक्कलपाडा धरण भरलं आहे आणि अक्कलपाडा धरणामधून आता सकाळी 7 वाजता 7000 क्युसेस क्षमतेने पाणी सोडण्यात आलं आहे आणि काही वेळातच हे धुळे शहरातील या नदीमध्ये ते पाणी येणार आहे. त्यामुळे या भागातल्या आणि गावच्या काठच्या नागरिकांना धुळे प्रशासनाच्या वतीने सूचना देण्यात आल्या आहे. कोणीही आपले गुरंढोरे किंवा नागरिकांनी नदी किनारे जाऊ नये अशा पद्धतीच्या सूचना आणि सतर्कतेचा आदेश या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. गेल्या 3 दिवसापासून धुळ्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण धुळ्यातल्या नदी नाले हे वाहू लागले आहेत. विशेष म्हणजे धुळ्यातल्या पाण्याची जी काही साठे आहेत या साठ्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. त्याचबरोबर शिंदखेडा तालुका असेल किंवा साक्री तालुका असेल या ठिकाणी काही ठिकाणी जे काही पिकं आहेत या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आता हे जे पाणी येणार आहे त्यामुळे सतर्कतेचा आदेश या ठिकाणी पांझरा नदीच्या किनारी असलेल्या नागरिकांना प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.